नमस्कार मित्रों, आपण पाहत आहोत एज्युकेशन टेको नॉलेज। मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2021-22 या ठिकाणी संपत आहे। 2022-23 नव्याने जी शैक्षणिक वर्ष सुरुवात होणार आहे, त्या शैक्षणिक वर्षापासून नव्याने प्रकाशित होणाऱ्या पाठ्यपुस्तकांची, कार्यपुस्तकांची, स्वाध्याय पुस्तकांची, अगदी पाचवीपासून ते बारावीपर्यंतच्या सर्व पुस्तकांची, नव्याने प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यामुळे जे विद्यार्थी या ठिकाणी आहेत पाचवीपासून बारावीपर्यंत, विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे की तुम्हाला या ठिकाणी कोणता अभ्यासक्रम बदलणार आहे या संदर्भात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत। त्याचबरोबर कोणती कार्यपुस्तक आहे, कोणती स्वाध्यायपुस्तिका बदलणार आहे या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। मित्रांनो, पालकांना सुद्धा या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे की आपल्या विद्यार्थ्यांचा, आपल्या पाल्यांचा, आपल्या मुलांचा कोणता अभ्यासक्रम या ठिकाणी बदलणार आहे। बघा, सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आता पाचवीचे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा जे आहेत त्यांची पुस्तकं मात्र या ठिकाणी बदलणार आहेत, नव्याने ही प्रकाशित होणार आहेत पुस्तकं। खालीनुसार तमिळ, बंगाली वगैरे या ठिकाणी भाषा दिलेल्या आहेत। नागरिकशास्त्र आणि प्रशासन टीपकोष पाठ्योत्तर मराठी, इंग्रजी बदलणार। 10वीचं आरोग्य व शारीरिक शिक्षण, 10वीचं बघा अजून नागरी संरक्षण व राष्ट्र सुरक्षा हे सुद्धा पुस्तक या ठिकाणी नव्याने प्रकाशित होणार आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्यानंतर पुढचं बघा, 8वी ते 12वीपर्यंत विद्यार्थ्यांकरता तयार करत असलेल्या स्वाध्याय पुस्तिका दर्शवणारा तक्ता, मग ह्या स्वाध्याय पुस्तिका या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत। तुम्ही हा व्हिडिओ स्किप करून या ठिकाणी पाहू शकता। नक्कीच पाचवीपासून बारावीपर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना हा व्हिडिओ मार्गदर्शक ठरणार आहे की 10वीला जे आता विद्यार्थी बसणार आहेत कोणता अभ्यासक्रम या ठिकाणी नव्याने पाठ्यपुस्तकं प्रकाशित होणार आहेत या संदर्भात माहिती या व्हिडिओतून आपल्याला मिळत आहे। मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। हा व्हिडिओ स्किप करून, हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून सॉरी ही माहिती पाहू शकता। इयत्ता 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांकरता तयार करण्यात आलेल्या कार्यपुस्तिका प्रत्यक्षिक नोंदवही दर्शविणारा तक्ता, ते बघा या कार्यपुस्तिका तयार करण्यात आलेल्या आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 5वीपासून ते 12वीपर्यंतचे सर्व अभ्यासक्रम या ठिकाणी जी नव्याने कार्यपुस्तिका तयार करण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भातही माहिती तक्ता आहे। आणि शेवटच्या ठिकाणी तक्ता बघा 11वी आणि 12वीसुद्धा या ठिकाणी आहे। त्या सर्व स्वाध्यायपुस्तिका आहेत, त्या स्वाध्यायपुस्तिकासुद्धा मित्रांनो या ठिकाणी प्रकाशित होणार आहेत। ही होती महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, पालकांमार्फत असेल, शिक्षकांमार्फत असेल, की तुमच्यापर्यंत पोहोचावी हा उद्देश आहे व्हिडिओचा होता। मित्रांनो, अशाच शिक्षणासंदर्भात किंवा महत्त्वाच्या फॅक्टच्या संदर्भामध्ये माहिती आपल्या चॅनलवरती नवी येत असते, तसे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ मित्रांच्या माहिती आवडलं तर शेअर करा। नवीन मेसेज नवीन व्हिडिओ घेऊन येईल, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, वंदे मातरम।